मित्रांनो नमस्कार. वास्तू टिप्स वास्तू तथास्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो आजचा विषय आहे अति बडबड तिथे जास्त गडबड. म्हणजेच काय की तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं काम करताय ते काम होण्याआधी कोणालाही सांगू नका, कामात अडथळे निर्माण होतील. मित्रांनो हा विषय मी स्व अनुभव आणि अनेक ठिकाणचे अनुभव घेऊन या विषयावरती अनेक वर्षापासून मी अभ्यास करतोय, अनेक लोकांना उपाय सांगतोय. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काहीतरी काम योजना ठरतो, ट्रीप ठरतो, फॅमिलीची ट्रीप. आता कुठे दिव्यागरला जायचंय, कुठे दापोलीला जायचंय, कुठे गोव्याला जायचंय, कुठे महाबळेश्वरला जायचंय. ट्रीप ठरते, ट्रीपसाठी सगळं नियोजन होतं, सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये काटेकोर अंमलबजावणी होते. ट्रीप ठरते, सकाळी 7:30 गाडी दारात येणार आणि आपण ट्रीपला निघणार. रात्री अचानक काय होतं, काहीतरी गडबडतं, कोणत्या तरी एका मेंबरच्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होते, कुठे काहीतरी गडबड होऊन ट्रीप कॅन्सल होते. एकतर वर्ष दोन वर्ष तुम्ही कुठे गेलेला नसता, कसं बसं ठरवून तुम्ही ती ट्रीप कसं बसं ओढून ताणून कंपनीची रजा टाकली आहे, हे काम मॅनेज केलं, ते मॅनेज करून ते तुम्ही कंपनीची सगळी जबाबदारी अक्षरशः 2 दिवस बाजूला टाकून, तुम्ही कामाची जबाबदारी बाजूला टाकून ट्रीपला जायचं ठरवता आणि फसकन काहीतरी होतं आणि ट्रीप लांबते किंवा ट्रीपला मोडता बसतो, म्हणजे ट्रीप होत नाही. आपण ठरवतो की आता घर फ्लॅट बुक करायचं आहे, फ्लॅट बुकिंग करायचे, पैसे जमवले, सगळं झालं आणि फ्लॅट बुक केला, फ्लॅट बुक केला आणि फ्लॅट बुक केल्यापासून पुढे काहीतरी गडबडी झाल्या आणि फ्लॅटची पैसे जमवतानाच नाकीनं वालं, फ्लॅट बुकिंग कॅन्सल करावं लागलं. कॅन्सल केल्यामुळे ती अमाऊंट सुद्धा निम्म्याच्या वर कापली गेली. आमचा मुलगा 6 महिन्यांमध्ये इथे 80-90% मार्कांनी आमच्या इथे पास झाला. आता 10वीला 100% काय 90% पर्यंत त्याला चांगले मार्क मिळतील असं मी म्हणत होते. पण पाहिलं तर मुलाला कसा बसा काठावरती इतका स्कोरिंग वाला मुलगा 60-65% पडले. मित्रांनो असे अनुभव आपण नेहमी 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 घेत असतो की ठरवलंय आणि काहीतरी गडबड होतीये. मग हे कशामुळे होत असेल, तर थोडस संशोधन मी केलं आपल्या मानसिक वृत्तीचं. मित्रांनो विषय असा आहे की आपलं जे मन आहे ते मन इतकं खंबीर आणि इतकं दुर्बळ आहे की या मनामध्ये कोणती गोष्ट राहत नाही. एक वेळ दुःख लपवून ठेवू शकतो माणूस, परंतु काही केल्या आनंद लपवू शकत नाही. हा आनंद जर तुम्ही पूर्ण व्हायच्या आधी 4 चौघात वाटला किंवा त्याची चर्चा झाली तर त्याला ग्रहण नक्की लागणार. तुम्ही ऑब्झर्वेशन करा नॉर्मल पोझिशन मध्ये की तुम्ही कुठली गोष्ट झाली तुमच्या आयुष्यातली चांगली आणि 4 चौघात सांगायला सुरुवात केली, तुमच्या आनंदामध्ये सगळीकडे विविध प्रकारचे व्हायब्रेशन्स लागले आणि तिथे पुन्हा ग्रहण लागलं असं तुम्हाला अनुभवास येईल. म्हणून मी स्वतःसाठी हा पहिल्यापासून नियम केलेला आहे की काम पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगायचं नाही. पूर्वीच्या काळी म्हणायचे जोपर्यंत विमानात बसत नाही तोपर्यंत सांगू नये, परदेश प्रवासाला चाललाय. आता परदेश प्रवास सोपा झालाय, एक दिवसात व्हिजा पासपोर्ट सगळ्या गोष्टी होतात. पूर्वी पासपोर्टला वर्ष लागायचे, व्हिजा तर विषय लांबचाच. मग कदाचित पूर्वीच्या लोकांची म्हण ही खरी ठरावी की असं काही ठरतंय आणि अशी गडबड होऊन जाते. तर मित्रांनो या गोष्टीतून आपण एकच नियम पाळला पाहिजे, जोपर्यंत तुमचं काम पक्क परफेक्ट आणि हाताशी येत नाही तोपर्यंत त्याची चर्चा करू नका. फ्लॅट घेतोय, गाडी घेतोय, नवीन बंगला बांधतोय, नवीन नवीन सगळ्या गोष्टी करतोय, हे करतोय ते करतोय, अशा विविध प्रकारच्या गोष्टी मित्रांनो हातातोंडाशी येऊन निघून जात आहेत. मुलं चांगल्या मार्काची नापास होतात कारण त्यांचं कोड कौतुक जास्त झालंय किंवा त्यांची चर्चा जास्त झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत बघू शकता की मोठमोठे प्रोजेक्ट ज्याची चर्चा भरपूर झाली आहे ते बारगळलेले आहेत. तुमच्या छोट्या छोट्या ट्रिपा सुद्धा याच पद्धतीने बारगळलेल्या आहेत.
त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला ट्रीपला जायचं असेल तर संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही सांगू नका. बघा, प्रयत्न करून बघायला हरकत नाही. यामध्ये मी माझे अनुभव मांडतोय आणि हे अनुभव माझे तुमच्याशी कुठेतरी मॅच होतील. त्यामुळे जर तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, काम होण्याआधी कोणालाही सांगू नका. इंटरव्ह्यूला चाललो आहे, कंपनीमध्ये आता प्रमोशन आहे, आता माझी पगारवाढ एवढ्यानी होत आहे, हे मोठं टेंडर माझ्या नावावरती आता येत आहे, हे रस्त्याचं मोठं काम मला आता मिळत आहे, आता मला माझ्या प्रॉपर्टीतून एवढे एवढे पैसे मिळत आहेत, माझी जमीन लवकरात लवकर विकली जाते आणि त्याच्यातून मला एवढ्या लाखोचा फायदा आहे, असे विविध या गोष्टी मित्रांनो आनंदाच्या आहेत. या आनंदाच्या गोष्टी तुम्ही जेव्हा इतरांमध्ये वाटता तेव्हा नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये मिसळली जाऊन कदाचित अशा होणाऱ्या कामांमध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे आणि माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण मित्रांनो, शेवटी काय की हे कुठे शास्त्रात लिहिलेलं नसलं तरी आपल्याला अनुभव काय येतोय त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी नियम केला, जब तक अपना काम नाही होता है किसी को नहीं बताएंगे. जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. याचं कारण असं आहे की कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट शिकलोय, आधी काम पूर्ण करा आणि मग गाव चर्चा करा. नाहीतर मग काय होतंय की हे केलं ते केलं, हे होणार ते होणार, असं होईल तसं होईल, होत तर काही नाही आणि जे होता होता जवळ आलं होतं त्या आयुष्यात कायमस्वरूपी लांब निघून जाईल. आपण किती उदाहरणं बघतो, एखादी गोष्ट अशी जुळून आली आहे चांगली, आनंदाची, घरादारापर्यंत पोचता पोचता निघून गेली, हातातोंडाशी येत आहे परंतु मिळत नाही. मग कदाचित हा नियम लावून बघा मित्रांनो, तुम्ही आता आजपासून काम झाल्याशिवाय कुणालाही सांगू नका. अति बडबड तिथे जास्त गडबड. त्यामुळे मित्रांनो, जो काही आनंद असेल तो मनात साठवून ठेवा. पूर्णत्वास होऊ दे, मग मुलीचं लग्न ठरलं असू दे, जावळ असू दे, बारसा असू दे, कुठलीही छोटीशी गोष्ट असू दे, पेन्शन लागू झाली आहे, रिटायरमेंट होती आहे, प्रमोशन मिळतंय, मुलगा पास होतोय, नवीन गाडी घेतोय, घोडा बंगला, जे काही विषय आहेत, काम झाल्याशिवाय कुणाला सांगू नका. काम झाल्यानंतर न भले तुम्ही हत्तीवरनं साखर वाटा परंतु काम झाल्याशिवाय कोणाला सांगू नका. बघा, हा तुम्हाला मकरंद सरदेशमुख नवीन फॉर्म्युला आवडतोय का, आणि अशा सुंदर सुंदर टिप्स आणि सुंदर सुंदर महत्वाच्या विचार ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, वास्तू टिप्स वास्तू तथास्तु. आणि तुम्हाला जर माझी वास्तू आणि पत्रिका कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर मित्रांनो, तुम्ही माझा नंबर डायल करू शकता, माझा म्हणजे माझ्या कंपनीचा वास्तू तथास्तु कस्टमर केअर. आता लिहून घ्या नंबर, 90219600. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.